स्टूडेंट वेलफेयर असोसिएशन उमरेड द्वारे कोविड 19 हाउसहोल्ड डिसइन्फेक्शन अँड सॅनिटायझेशन प्रोग्राम 2021 या उपक्रमाचे उद्घाटन उमरेड शहरात नुकतेच करण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन त्याला आळा घालण्यासाठी सदर उपक्रम प्रत्येक जिल्ह्यात राबविण्यात येणार असून याची सुरुवात नागपूर जिल्ह्यात येणाऱ्या उमरेड शहरापासून करण्यात आले. प्रत्येक घराला सॅनिटायझेशन करणे आणि कोरोनाशी माहिती देऊन सर्वांना उपकृत करणे हे या कार्यक्रमाचे प्रमुख उद्देश आहे. सदर उद्घाटनाला उमरेड विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार सुधीर पारवे, प्रमुख पाहुणे म्हणून उमरेड नगर परिषदचे उपाध्यक्ष गंगाधर फलके, शैलेश तिवारी, डॉक्टर कृष्णा कारू नागपूर जिल्हा समन्वयक, सौ करुणा कारू, रमेश संत, सुनील चिजघरे, विद्याधर तारणेकर, शिवानंद सहारकर, मनीष बारापात्रे, तसेच शहरातील सर्व नगरसेवक अजय कोवे, जयसिंग गेडाम, अरुणा हजारे, उमेश वाघमारे, कृष्ण जुमनाके आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाला उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार राजूभाऊ पारवे आणि नगर परिषद उमरेडच्या नगराध्यक्षा विजयालक्ष्मी भदुरिया यांनी ऑनलाईन उपस्थिती दर्शवून या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण डॉक्टर कृष्ण कारू यांनी केले तर संचालन सचिन सोनकुसरे, आभार प्रदर्शन रमेश संत यांनी मानले. महातर्पण न्यूजकरिता भूपेश पाठराबे उमरेड.